मुलांनो आपण आज शिकणार आहे सबट्रॅक्शन स्टोरी। सबट्रॅक्शन स्टोरी याच्या आधी आपण ऍडिशनची स्टोरी पण शिकलोय की नाही, आता आपल्याला शिकायची आहे सबट्रॅक्शनची स्टोरी। स्टोरी म्हणजे गोष्ट, हे माहिती आहे की नाही तुम्हाला? तर आपल्याला या गणितामध्ये एक गोष्ट असते आणि ती गोष्ट समजून आपल्याला ते गणित सोडवायचं असतं। तर आता मी तुम्हाला आधी हे गणित वाचून समजावून सांगते आणि त्यानंतर सोडवून पण दाखवते। चला करायची सुरुवात। बघा हा गणित काय आहे। सारा हॅड 37 बायसिकल्स इन हिज शॉप। सारा कडे एक सायकलचं दुकान आहे आणि त्या सायकलच्या दुकानामध्ये तिच्याकडे 37 सायकल आहेत। बघा पुढे, इफ शी सोल्ड 23 ऑफ द बायसिकल्स हाऊ मेनी आर लेफ्ट इन द शॉप। बघा जर का 37 बायसिकल्स तिच्या शॉप मध्ये आहेत, तिने त्यापैकी 23 विकल्यात, म्हणजे दुकानामधल्या सायकली कमी झाल्या की वाढल्या? कमी झाल्या, हो की नाही? मग कमी झाले की आपण काय करतो? वजाबाकी करतो। कमी करणे म्हणजे वजा करणे। आणि मग शेवटी विचारलंय हाऊ मेनी आर लेफ्ट इन द शॉप, मग आता एकूण किती सायकली दुकानामध्ये उरल्यात। चला गणित सोडवायला सुरुवात करूया। आता बघा इथे 37 बायसिकल्स इन हिज शॉप आहे, मग आता 37 कसं लिहायचं? 3 टेन्स 7 युनिट्स। याच्या आधी मी तुम्हाला गणिताचं घर कसं बांधायचं हे शिकवलंय। 2 आडवे आणि 4 उभे असं छान गणितासाठी घर आखून घ्यायचं, त्यानंतर त्या घराला नावं द्यायची टेन्स आणि युनिट्स, आणि मग 37 मधले टेन्स टेन्सच्या घरामध्ये, युनिट्स युनिट्सच्या घरामध्ये राहायला पाठवायचे। त्यानंतर हे 37 काय आहेत? बायसिकल्स इन शॉप। मग त्याच्या समोर लिहायचं बायसिकल्स इन शॉप, हो की नाही? हे तर आपल्याला गणितामध्ये दिलेलंच आहे। दुसरं आता आपल्याला वजाबाकी करायची। 23 ऑफ द बायसिकल शी सोल्ड, बघा मग 23 कसं लिहायचंय? 2 टेन्स 3 युनिट्स। इकडे काय लिहायचं? बायसिकल्स सोल्ड म्हणजे विकले, आलं लक्षात? आणि आता आपल्याला याची वजाबाकी करायची आहे। मग आता नेहमी मी सांगितलंय वजाबाकी बेरीज करताना आधी कोणाकडे जायचं? युनिट्स कडे जायचं। मग युनिट्स मध्ये कोण कोण आहे? 7 मायनस 3, मग 7 मधून 3 मायनस करायचंय। बघा 7 च्या मागे 3 पर्यंत जायचं आपल्याला, सबट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड। बघा 7 च्या मागे 3 पर्यंत जायचंय, 6 5 4 3 किती आले? 4। 7 मायनस 3 4 आले आणि 3 मायनस 2 3 मधून 2 गेले 1 उरलं। मग आता हे उत्तराला काय नाव द्यायचं? बायसिकल्स लेफ्ट इन, उरल्या की नाही या म्हणून लेफ्ट इन शॉप। झालं गणित, किती बायसिकल उरल्या? 14 बायसिकल्स उरल्या। आता असंच मी अजून एक गणित लिहिलंय। मारिया ब्रॉट 46 पेन्सिल्स फ्रॉम शॉप। मारियानी 46 पेन्सिल विकत घेतल्या, 23 ऑफ देम आर ब्रोकन, त्यापैकी 23 तुटून गेल्या, म्हणजे कमी झाल्या की वाढल्या? कमी झाल्या, म्हणून आपण वजाबाकी करणार आहोत। हाऊ मेनी पेन्सिल्स रिमेन विथ हर नाव, आता तिच्या सोबत किती पेन्सिली उरल्या आहेत? चला पहिले काय लिहायचं? 46 4 टेन्स 6 युनिट्स। काय आहे? ब्रॉट पेन्सिल्स, विकत आणल्या की नाही? -23 2 टेन्स 3 युनिट्स। काय लिहायचं त्याच्या समोर? ब्रोकन, तुटून गेल्या, ब्रोकन पेन्सिल। आता वजाबाकी करायची, आपल्याला उत्तर काढायचं की नाही? चला 6 मायनस 3 3 आणि 4 मायनस 2 2। आता हे 23 काय आहे? पेन्सिल्स रिमेन, उरलेल्या आहेत, हो की नाही? मग इथं लिहायचं रिमेन विथ हर, तिच्या सोबत आता आहेत की नाही उरलेल्या पेन्सिली? आता ही झाले सबट्रॅक्शन स्टोरीची गणित। आता आपल्याला पेज नंबर
32 सोडवायला सांगणार आहे मी तुम्हाला. पेज नंबर 32 आणि याच्यावर काही वर्ड प्रॉब्लम्स पण आहेत आणि काही साधी गणित पण आहेत. तर ती साधी गणित तर सिंपल आहेत. दोन आडवे आणि चार उभे. पहिल्यांदा युनिट्स कडे जायचं, मग टेन्स कडे जायचं. पहिल्यांदा युनिट्स ची सबट्रॅक्शन करायची आणि मग टेन्स ची, आणि छान आखून मस्त गणित करायची आहेत, बरं का? तर तुमचा आजचा होमवर्क काय असणार आहे? पेज नंबर 32. ठीक आहे, कराल हा अभ्यास, वही मध्ये करून टाका, बरं का?